स्टार्ट। न्याय निर्णय घोषित दिनांक 31 मार्च 2021। परिच्छेद। सदरचे प्रकरण हे मुंबई दारूबंदी अधिनियम कलम 65 ई अन्वये चालविण्यात आले। सदर प्रकरणाची हकीकत व अभिलेख इत्यादींचे अवलोकन केल्यानंतर खालील मुद्दे माझ्या विचारार्थ उपस्थित झाले। त्या मुद्द्यांवरील निष्कर्ष कारण मी मानसेसह मी खालीलप्रमाणे नमूद करीत आहे। परिच्छेद। प्रस्तुत प्रकरणात आरोपीवरील आरोप सिद्ध करण्यासाठी अभियोग पक्षातर्फे साक्षीदार क्रमांक 1 पोलीस नाईक ज्ञानेश्वर नामदेव शिंदे यांचा पुरावा निशाणी 10 लगत नोंदविण्यात आला। तसेच घटनास्थळ पंचनामा निशाणी 11 व फिर्याद निशाणी 12 या कागदपत्रांवर भिस्त ठेवली। आरोपींविरुद्ध आलेल्या पुराव्यानुसार कलम 313 फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 अनुसार निवेदन नोंदविण्यात आले। आरोपीचा बचाव हा सदरचे प्रकरण खोट्या स्वरूपाचे आहे असा आहे। आरोपीतर्फे पुरावा देण्यात आलेला नाही। उभय पक्षांचा युक्तिवाद ऐकला। कारण मी मानसा मुद्दा क्रमांक 1 व 2 करिता। परिच्छेद। अभियोग पक्षातर्फे साक्षीदार क्रमांक 1 पोलीस नाईक ज्ञानेश्वर नामदेव शिंदे यांचा पुरावा नोंदविण्यात आलेला असून त्यांनी त्यांच्या पुराव्यात असे कथन केले आहे की दिनांक 23/11/2017 रोजी ते भिंगार कॅम्प पोलीस स्टेशन येथे पोलीस कॉन्स्टेबल पदावर कार्यरत होते। सदर दिवशी सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री देशमाने यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की भिंगार मधील पाण्याच्या टाकीच्या पाठीमागे एक इसम विना परवाना नायलॉनच्या पिशवीमध्ये देशी दारूच्या बाटल्या ठेवून विक्री करत आहे। गेल्यास मिळून येईल। सदर घटनेची माहिती त्यांना पोलीस कॉन्स्टेबल पवार सोनावणे व पोलीस हेड कॉन्स्टेबल आरवडे यांना सांगण्यात आली। त्यानुसार पोलीस हेड कॉन्स्टेबल श्री आरवडे यांनी 2 पंचांना पोलीस स्टेशनला बोलावले, त्यांना घटनेची माहिती दिली, त्यांना छाप्याकामी सोबत येण्याची तयारी दर्शवली। त्यानुसार ते सर्वजण खाजगी वाहनाने घटनास्थळी गेले। परिच्छेद। अवसायन क्रमांक 1 यांनी त्यांच्या पुराव्यात पुढे असे कथन केले आहे की ते घटनास्थळाच्या जवळ गेले असता एक इसम संशयित स्वरूपात हातात नायलॉनची पिशवी घेऊन उभा असलेला मिळून आला। त्यास जागीच पकडले। त्याने त्याचे नाव राजेश बाळू बहिरट असे सांगितले। त्याच्या अंगझडतीमध्ये सदर पिशवीची तपासणी केली असता त्यामध्ये 20 देशी दारूच्या काचेच्या शिशी अंदाजे रक्कम रुपये 1040 चा मुद्देमाल मिळून आला। पोलीस हेड कॉन्स्टेबल श्री आरवडे यांनी सदरच्या मुद्देमालापैकी 1 शिशी वेगळी काढून पंचांच्या सह्यांनी सीलबंद केली व पंचनामा निशाणी 11 केला। त्यानंतर ते सर्व मुद्देमाल व आरोपीला ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनला आले। आरोपी विरुद्ध पोलीस कॉन्स्टेबल श्री पवार यांनी फिर्याद निशाणी 12 नोंदविली। उलट तपासात त्यांना विचारण्यात आलेले सर्व सूचनात्मक प्रश्न नाकारले आहे। परिच्छेद। अभियोग पक्षातर्फे सदर साक्षीदारा व्यतिरिक्त फिर्यादी पंच साक्षीदार इतर प्रत्यक्षदर्शी साक्षीदार अथवा तपासी अंमलदार यांचा पुरावा नोंदविण्यात आलेला नाही। अभिलेखावरून बनावट गिर्हाईक पाठवून गुप्त बातमीची खातरजमा
केली असले बाबत दिसून येत नाही। तसेच सदर साक्षीदाराच्या पुराव्याला दुजोरा देणारा पुरावा नोंदवण्यात आलेला नाही, त्यामुळे अशा परिस्थितीत केवळ सदर साक्षीदाराच्या एकमेव पुराव्यावर भिस्त ठेवून आरोपीच्या ताब्यातून नमूद मुद्देमाल जप्त केला असे म्हणता येणार नाही। परिच्छेद अभियोग पक्षास पुरेशी संधी देऊन देखील मुद्देमालाचा रासायनिक तपासणी अहवाल प्रस्तुत प्रकरणात दाखल केलेला नाही, त्यामुळे नमूद घटनास्थळावरून जप्त करण्यात आलेले द्रव्य हे देशी दारू होते हे सिद्ध होत नाही। त्याचबरोबर वर नमूद केल्याप्रमाणे आरोपी त्याच्या ताब्यात देशी दारू बाळगून अवैधरित्या विक्री करताना मिळून आल्याचे सिद्ध करण्यात अभियोग पक्ष अपयशी ठरला आहे। परिच्छेद प्रस्तुत प्रकरणे दोषारोप पत्राच्या क्रमांक 12 च्या मालमत्ता तपशील मथळ्यात जप्त मुद्देमाल 20 देशी दारूच्या बाटल्या पोलीस स्टेशनला जमा असल्याचे नमूद आहे। सदर मुद्देमालाची अपील कालावधी संपल्यानंतर नियमानुसार योग्य ती विल्हेवाट लावणे बाबत आदेश पारित करणे उचित वाटते। परिच्छेद वरील सर्व बाबींचा विचार करता अभियोग पक्ष आरोपीवरील आरोप सिद्ध करण्यास असमर्थ ठरला आहे। अभियोग पक्षातर्फे नोंदविलेला पुरावा हा ठोस, सबळ व खात्रीलायक नसल्यामुळे आरोपी संशयाचा फायदा मिळण्यास पात्र आहे। म्हणून मी मुद्दा क्रमांक 2 साठी खालीलप्रमाणे आदेश पारित करीत आहे। आदेश आरोपीस फौजदारी प्रक्रिया संहिता कलम 255(1) अन्वये मुंबई दारूबंदी अधिनियमाचे कलम 65(ई) या गुन्ह्यातून निर्दोष मुक्त करण्यात येत आहे। आरोपीचे बंधपत्र व जामीनपत्र रद्द करण्यात येत आहे। आरोपीने फौजदारी प्रक्रिया संहिता कलम 437(अ) च्या पूर्ततेकामी रक्कम रुपये 15,000 चे वैयक्तिक बंधपत्र द्यावे। अपील कालावधी संपल्यानंतर राज्य उत्पादन शुल्क कार्यालय अहमदनगर यांनी जप्त मुद्देमालाची कायद्यानुसार योग्य ती विल्हेवाट लावावी, न्याय निर्णय खुल्या न्यायदान कक्षात घोषित करण्यात आला। स्टॉप।